हा मोर्चा आहे बिल्डर विरोधात, हा आक्रोश आहे फसवणुकी विरोधातला। घर देण्याच्या बहाण्याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप या ग्राहकांनी केलाय। पनवेलच्या चिपळेगावमध्ये एका स्कीमच्या माध्यमातून सोसायटी उभारण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं। चार मजली इमारतीमध्ये 1 आणि 2 BHK रूम असल्यानं शेकडो ग्राहकांनी 20% रक्कम देऊन इथं घरं बुक केली। साई प्रॉपर्टी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीला ही इमारत उभारण्याचं काम देण्यात आलं होतं, मात्र 6 वर्षांनंतरही इथं कोणतीही इमारत उभी राहिली नाही। त्यामुळं फसवणूक झाल्याचं लक्षात येताच ग्राहकांनी आपले पैसे मागितले, मात्र त्यांना पैसे काही मिळाले नाही। काहींना चेक मिळाले, मात्र ते बाउन्स झाले। त्यांना म्हटलं, सर तुम्ही चेक दिलेले बाउन्स झाले, मला तुम्ही काहीतरी पैसे हवेत। त्यांनी त्यावेळेस मला परत 3,85,000 दोन चेक दिले, ते पण चेक बाउन्स झाले। त्याच्यापासून तेव्हापासून मी त्यांना फॉलोअप करतोय, ते माझा फोन उचलत नाही, काही नाही काही नाही। या स्कीममध्ये अनेक निवृत्त नौदल कर्मचाऱ्यांनीही गुंतवणूक केली आहे। पैसे परत मिळावे यासाठी या सगळ्यांनी मोर्चा काढत पोलिसात तक्रारही दाखल केली आहे। मैं नेवी में था, 18 साल मैंने सर्विस की, 18 साल के बाद रिटायर हुआ। पहले तो नेवी में मैं घूम रहा था, आज ये मेरे को घुमा रहा है। पैसे भी ले लिए हैं मेरे और आज तक कोई भी इंश्योरेंस नहीं है कि हमें कोई फ्लैट मिलेगा। साई प्रॉपर्टी सर्विसेस लिमिटेड च्या ऑफिसवर ग्राहकांनी मोर्चा नेला, त्यावेळी मालक असलेल्या बिल्डरनं त्यांना धमकावलं। पोलीस किंवा मीडियात जाल तर पैसे परत मिळणार नसल्याची धमकी त्यांनी दिली। याबाबत आम्ही बिल्डर शंकर नागरीची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलो, मात्र प्रतिक्रिया न देता तिथून निघून जाणं त्यांनी पसंत केलं। त्यामुळे आता फसवणूक झालेल्या ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे। स्वाती नाईक सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पनवेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।